कामठीच्या वांजरा वस्तीतील रस्त्यांची परिस्थिती अगदी वाईट असून तेथील रहिवाशांनी प्रशासनाला त्वरित याबाबत दखल घेण्याची मागणी केली आहे. याचा तोडगा लवकरात लवकर नाही निघाला तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देखील रहिवाशांनी यावेळी दिला. कामठी येथील वांजरा वस्तीत सध्या समस्यांचा डोंगर निर्माण झालाय. वांजरा वस्ती अंतर्गत येणाऱ्या आजरी माजरीपासून तर जुनी कामठी रोडच्या मधात पाईपलाईन खोदकाम केल्यानंतर त्या रोडचे पुनर्निर्माण कार्य करण्यात आले नसून त्यामुळे नागरिकांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. कित्येकदा अपघात देखील झाले आहे. या रस्त्यामुळे होणारी जीवित व मालमत्तेची हानी होत आहे. प्रशासनाने यावर गंभीर लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी वांजरा वस्ती येथील रहिवासी यांनी केली आहे. त्वरित रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येणार असल्याचे देखील यावेळी परिसरातील नागरिकांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज असल्याची खंत वांजरावासियांनी व्यक्त केली आहे. मी मागील 10-12 वर्षापासून या वस्तीत राहत आहे. मागील 6 महिन्याआधी या वर्षभराआधी इथं केबल लाईनचे बांधकाम आहे. तसे हे केबल लाईनची बिछावणी झाली. त्याचबरोबर यामध्ये पाण्याची पाईपलाईनसुद्धा टाकण्यात आली. या दरम्यान इथं जे रोड होतं जागोजा थोडा जे मधात बनलेला होता त्याला पुन्हा तोडण्यात आलं. आणि तोडून झाल्यानंतर या रोडावरती परत तुम्ही बघू शकता पुन्हा काम झालेलं नाही आहे. आणि हे पूर्ण रोड तुटल्यामुळे यामध्ये खूप एक्सटेंडेड प्रोन म्हणजे किंवा याच्यामध्ये खूप अपघाती हा चित्र झालेला आहे. आणि यामुळे दर 2-3 दिवसांनी अपघात होत आहेत. यामध्ये जसं टँकर पलटून जाणे, दोन चाक्या वाहनाने पलटून जाणे, पावसाळ्यामध्ये तर पायी तर जाण्याकरताही सुद्धा जागा नसते आणि पायदळ जाणेही खूप अवघड होतो. अशा स्थितीमध्ये ह्या वांजरा वस्तीचे किमान 15-20,000 लोकांची जनसंख्या रोडावर राहणारी आहे. ही सगळं आज खूप त्रासामध्ये आहे. आणि या त्रासामुळे यांना एवढं हालपेष्टा सुद्धा लागत आहे की कधीकधी यांना कामावर जाता येत नाही. आपले हात वगैरे गमावा बसत आहे. यामध्ये ऍक्सिडेंट खूप सारे होत आहेत. त्याचबरोबर या आमच्या या वांजरा वस्तीमध्ये प्रामुख्याने जी आमची समस्या ती रोडाचीच आहे. आणि या आमच्या वांजरा लेआउटच्या अंतर्गत येणारे कार्पोरेटर, शासकीय अधिकारी सगळं हे निवांतपणे झोपा गेलेले लोक आहेत. हे अजूनही या रोडावरती लक्ष देत नाही. आमच्या मागण्या असून सुद्धा त्या मागण्याची पुरवणी तरी करत नाही. आमची मागणी म्हणजे किमान या रोडाची तरी दुरुस्ती करून व्यवस्थित करण्यात यावा. आणि ही जी आमची प्रामुख्याने आमच्या एवढ्या 20-25,000 लोकसंख्येची जी समस्या ती याचं निवारण करावा. म्हणजे निवारण म्हणजे या रोडाची दुरुस्ती करून पुन्हा बांधणी करून पुढे त्या रोडाची तयारी करण्यात करून द्यावं. म्हणजे नवीन रोड तयार करून द्यावं असे आमची या वाजरा वस्तीत राहणाऱ्या आमच्या रहिवाशा लोकांची मागणी आहे. तरी शासनाने लक्ष द्यावं आतुरतेने आणि येणाऱ्या पावसाळ्यात किमान अगोदरी ह्या रोडाचं कामकाज करून आम्हाला सोयी याप्रकारची सोयी तरी पुरवावी अशी आमची विनंती आहे सगळ्यांकडून. सर, इथे आम्ही मागील वर्षापासून राहतो आहे. राहत असताना सर पावसाळ्यामध्ये ते खूपच भयानक परिस्थिती असते. आणि या परिस्थितीला आम्ही सावर करण्याकरता नगर तिकडे गेलो होतो. तर ते म्हणाले की आमच्या एरियात येत नसतात त्यामुळे त्यांनी आम्हाला कसल्याही प्रकारची मदत दिलेली नाही. पुष्कळदा गेलो, वारंवार गेलो तरी त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही आहे. आणि त्यामुळे सर आम्हाला खूप रस्त्यामुळे प्रॉब्लेम्स होत आहे. आणि खूप मोठे अपघातसुद्धा आमच्यासोबत घडून गेलेले आहे. मी प्रेग्नेंट असताना माझ्या हजबंडच्या गाडीवर जात असताना आमची गाडी स्लिप झाली. एकदम खड्डा मधात असल्यामुळे पाणी खूप भरलं होतं आणि तिथे खड्डा आम्हाला लक्षात नाही तर आम्ही त्यामध्ये पडून गेलो. त्याच्यामुळे मला खूप मोठा अपघात झाला होता. आणि त्यानंतर आम्ही गोतमारे सरांकडे सुद्धा गेलो पण त्यांना आम्ही सगळी परिस्थिती सांगितली परंतु त्यांनी याकडे काही लक्ष दिलेलं नाही. आणि असे अपघात रोजच्या रोज घडून राहिल्या तेव्हा आमचं एवढंच म्हणणं आहे की या रोडची लवकरात लवकर सुधारणा करून आम्हाला योग्य तो रस्ता दुरुस्त करून वापरण्यासाठी द्यावा. कामठीवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट.